हरि ओम नाना सुगंध पुष्पार्था काल गुवानिज पुष्पांजलि ग्राणात् परमेश्वर मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। श्री राधा श्री राधा श्री राधा Thank you.
महारानी किशोरी तेरे दर पे आ गया, श्री राधा रानी
हरि शरणम हरि शरणम। कथा प्रारंभ करण्यापूर्वी 2 मिनिटं भगवान परमात्माचं ध्यान करून मग कथेला प्रारंभ करूया। आजचा 6वा दिवस आहे, थोडंसं ध्यान करण्याचा प्रयत्न करा, बरं होईल। मलाही तुम्हालाही हरिशरणम। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री राधिकायै नमः। श्री नर्मदाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। श्री सीतानाथ समारंभान् श्री रामानंदार्य मध्यमान् अस्मदाचार्य पर्यंता वंदे श्री गुरु परंपरा। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राधासाध्यं साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचिकं तस्य शेषं। 2 मिनिटं टाळी वाजवून सगळ्यांनी भजन करा। टाळी हा राधे राधे जय राधे जय राधे।
चांगला दिसत असते मी असं सगळ्यांनी म्हणा गोपाल कृष्ण भगवान की राधा राणी सरकार की श्रीमद भागवत महापुराण की तुमचा आवाज येत नाही बरं जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे महिलांचा आवाज येत नाही राधे 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 हरिशरणम वाचालं बालिशं स्तब्धं मद्यं पंडितमानिनं कृष्णमर्द्यं वासित्य गोपामे चकुरप्रियं परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्युत विनंदित पितांबरधारी बालकृष्णलालचे प्रति वाङ्मयीन मूर्ती असणारी कथा श्रीमद दयावन कर श्रीमद भागवत कथा पुण्य आणि पावन असणारं आपलं हे भेटावत गाव आणि या गावामध्ये पांडुरंग परमात्मा यांच्या दरबारामध्ये अक्षय तृतीयाच्या सुंदर अशा पर्वावर संपन्न प्रारंभ झालेली ही कथा आणि आज कथेचा कितवा दिवस आहे बलताज दिन मोजाय राहणार गड्या सहावा तुम्ही काय आम्ही बी मोजी राहणार सहावा दिवस आणि लौकिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा दिवस कारण की आज भगवान परमात्मा ठाकूर जी श्री कृष्ण भगवान इनकी क्या होने वाली है शादी पण शादी सारखे तुम आलेले नाही सगळे असंच काय काय मग कपाशी निंता निंता निघून आता बाकी ना लग्न आहे भगवान परमात्माचं आज काल भगवान परमात्माच्या वेळे अभावी म्हणा धावत्या वेळेत म्हणा काही अल्प लीलांचं आपण श्रवण केलं काल आपण गोवर्धन पूजेपर्यंत येऊन ठेपलो होतो भगवान परमात्मानी गोवर्धन उचलला होता मी काल सांगून गेलो बऱ्याच लोकांचं लक्ष नसेल मला आत्मविश्वास आहे भगवान परमात्मानी ज्या वेळेला गोवर्धन उचलला त्यावेळेला भगवान परमात्माचं वय एज किती वर्षाची होती कोणाला सांगता येईल हात वर करून सांगा माहिती आहे का हुशार आहेत तुम्ही किती सात आठ नऊ दहा सात ठीक आहे ठीक आहे पहिलं आलं म्हणजे एवढं हुशार नका समजू स्वतःला दुसरं तर अजिबात येणार नाही अत्यंत कठीण आहे भगवान परमात्मानी ज्या गोवर्धनाला उचलला तो गोवर्धन किती कोसचा होता सरीय गिन्यान किती कोसचा होता डेफिनेटली सात कोस बरोबर आहे हुशार आहे तुम्ही येत नाही ते काल सांगणार लग्न करो चांगलं राज म्हणे आणि माझ्या भगवान परमात्मानी आता तिसरा उत्तर देता येणार नाही तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जर उत्तर दिलं मी डायरेक्ट खाली उतरी जास वाटत भगवान परमात्मानी किती रात्र आणि किती दिवसापर्यंत गोवर्धन उचलला हा सात मी मजा केली बरं मी काही खाली उतरणार नाही प्रश्न अनेक उत्तर एक सात सात भगवान परमात्मानी गोवर्धन उचललाय इंद्राचा कोप झालाय इंद्राला राग आलाय इंद्राचा इगो जागा झाला त्यांनी सांवर्तक मेघ पाठवले आणि मग त्यावेळेला धो 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 पाऊस पडतोय त्या गोवर्धनाला सगळ्यांनी उचललंय कोणी जे उंच होते त्यांनी आपले हात लावले जे थोडेसे कमी होते त्यांनी डोके लावले काहींनी हात लावले काहींनी काठ्या लावल्या काहींना तेवढे जमत नव्हतं पायाखाली इटा घातल्या आणि मग काठ्या लावल्या
ज्याच्या त्याच्या परीने सगळ्यांनी गोवर्धन उचलला आहे. आणि माझ्या भगवान परमात्माने फक्त करंगडी लावली, ती पण डाव्या हाताची. पण भगवान परमात्माच्या सानिध्यामध्ये एवढं सुख आहे, भूक आठवत नाही, तहान आठवत नाही, झोप लागत नाही. असं एक दोन तीन दिवस झाले, चौथा दिवस उगवला. तुम्हाला सांगितलं होतं पेंद्या अत्यंत आगाऊ, तसे सगळे पेंद्या काल आगाऊ जेवढे होते तेवढे गोळा करून ठेवले होते, म्हणून थोडं शांतता होती. त्या पेंद्यांनी पेंद्याच्या लक्षात आलं की ज्याच्या त्याच्या सामर्थ्यानुसार ज्यांनी त्यांनी गोवर्धनाला उचललंय, पण हा राजाचा मुलगा पुढाऱ्याचा मुलगा यांनी फक्त काय लावली, करंगळी लावली. आता करंगळीने काय होतं, बादली तरी उचलली जाते का? नाही उचलली जात. आणि गोवर्धन कसा उचलला असेल? थोडस पेंद्याला राग आला. पेंद्या म्हटला पहा की हे पुढारी लोक म्हणजे इकडचे सोडून ते गोकुळातल्या गोष्टी हा किती डुप्लिकेट असतात, मध्ये दाखवायचं काय आम्ही सगळं करतोय आणि करणारे दुसरे असतात. पहा या हा फोटो काढायला रिकामा, लगेच करंगडीवर सेल्फी गेला, मी गोवर्धन उचलला. पण उचलणारे ते खरं म्हणजे आम्ही आहेत. कधी कधी पुढारी येतात, टिकाऊ मारून जातात, पण सगळं काम कोण करतं, मजूर करत असत. पण पेंद्याने विचार केला, मोठ्याचा मुलगा आहे, श्रीमंताचा मुलगा आहे, डायरेक्ट पंगा घेऊ नये, कधी कोणाचं कसं काम पडेल सांगता येत नाही, म्हणून सहज सिंपल भावनेने पेंद्या म्हटला कृष्णा. म्हणे काय रे पेंद्या, अरे गेल्या दोन तीन दिवसापासून तो थकला असेल, दमला असेल, बाबा गोवर्धन उचलून उचलून, मोठ्याचा मुलगा आहे, कामधंदा करायची सवय नाही, सगळं जागेवर भेटतं तुम्हाला, तर दमला असेल, थोडासा आराम कर. कृष्ण म्हणा नाही नाही शक्य आहे का, अरे मी जर आराम केलं तर तुमचं कसं होईल. म्हणे पा किती डुप्लिकेट आहे, गोवर्धन आम्ही उचलला, यांनी फक्त करंगळी लावली, आणि त्यात अजून शहाणपणा काय करतो, मी आहे म्हणून तुम्ही उचलू शकता, उचलू शकत नाही, किती लबाड्या, असा पेंद्या विचार. कधी कधी होतं ना, पाच सहा मित्र फिरायला निघाले, रस्त्यामध्ये जर गाडी पंक्चर झाली आणि थोडीशी जर लोटायची असेल तर एक स्टेअरिंगवर बसतो, बाकीचे चौघं धक्का मारतात, त्याच्यात एक डुप्लिकेट असतो, तो म्हणतो हा मारा धक्का लावा जोर लगा की हय्या, तो काही जोर लावत, तो फक्त नाटके करत. तसा हा सुद्धा नाटकी आहे, पण हे सगळ्यांना निदर्शनात आणून द्यावं असं पेंद्याला वाटलं. आणि म्हणून पेंद्या म्हणतो कृष्णा. काय रे पेंद्या, अरे बाबा घे ना हात खाली. नाही नाही नाही, मी जर हात खाली घेतला गोवर्धन तुम्हाला उचलला जाणार नाही. अरे कृष्णा मी ट्राय तर करू, तो हात खाली घे, म्हणे जमणार नाही. मग थोडासा अजून लागला, कृष्णा हात खाली घे बरं. नाही नाही पेंद्या मी घेत नसतो, कृष्णा हात खाली घे. नाही कृष्णा आता माझी, तुमची भी सटकते का, पहिले सटकले नाही, माझा आता राग येतोय, कृष्णा हात खाली घे, असं रागवून विचारल्यावर भगवंताला वाटला हा अहंकारी झालाय, चला काही हरकत नाही. भगवंतानी हात बीत खाली घे घेतला, भगवंतानी फक्त असा हात होता, फक्त करंगडी अशी केली, आणि करंगडी अशी केल्याबरोबर तो गोवर्धन असं धड दिशी खाली आला. आल्याबरोबर ज्यांच्या मानामध्ये वाकड्या झाल्या, काठ्या मोडल्या, कृष्णा वाचव, कृष्णा वाचव, कृष्णा वाचव, कृष्णा वाचव, सगळे कृष्णाला वाचवायला सांगायला लागले. आणि मग कृष्णाने परत करंगळी सरळ केली आणि गोवर्धन स्थिर झाला. आणि मग पेंद्याला सगळे बोलायला लागले, का रे लंगड्या तर लंगड्या, गाव अखरी पण सरत नाही, शहाणपणा करतो, तुला कोणी आगाऊपणा करायला सांगितला. पेंद्या शांत. मग कृष्णा सांगतात, लक्ष का म्हणा ना दिया, चांगला चांगला नाही जिरावा, मग माहिनी जिरायटा की तू कुठे लटकस रे. त्यावेळेला पेंद्याने सांगितलं, चला ठीक आहे माझ्याकडून चूक झाली, पण माझ्या हेही लक्षात आलं की आपण तुम्ही आम्ही कोणी गोवर्धन उचलला नाही, त्या गोवर्धन परमात्माने उचललाय, सगळ्यांना खाली बसवलं, पेंद्या बसा म्हणे खाली, आपली काही गरज नाही, आणि एकट्या भगवान परमात्माने तो गोवर्धन उचललाय. खरं म्हणजे गोवर्धनाचा अर्थ होतो गोनाम इंद्रिय वर्धनाम, म्हणजे वाढवणे. आई वडिलांना थोडासा भ्रम असतो की मुलांना आम्ही मोठं करतो, आपण फक्त एक जन्माला घालू शकतो, मोठं करायची जबाबदारी किंवा मोठं करण्याची पात्रता आई वडिलांमध्ये नसते, आई वडील निमित्त असतात.
जर आई वडिलांना असं वाटत असेल आम्ही आमच्या मुलांना मोठं करतो, ज्या वेळेला तो मुलगा आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेला त्याच्या भोजनाची व्यवस्था कोण करत? अरे नवे, आईच्या भोजनामुळे त्या आता मुलाला त्रास होतो, ते लहानस अर्भक ते पोटामध्ये ज्या वेळेला असत ते लहान बाळ शिशु त्याच्या अंगावर कातडीही नसते, ह्यानी माऊली त्यावेळेला तिखट खाते आंबट खाते आणि ते सगळं त्याच्या कातडीवर पडतो। विचार करा किती दहा किती वेदना त्या बाळाला होत असतील, तो कस तरी सुटायला पाहत असेल। पण लक्षात घ्या, ज्या वेळेला ते बाळ जन्माला आलं रे आलं, बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती वाळवी श्रीपती सवे दोन्ही, त्यावेळेला त्याच्या भोजनाची त्याच्या दुधाची व्यवस्था माझा परमात्मा करतो। म्हणून सगळ्या इंद्रियांचं वर्धन करणारा परमात्मा। फक्त तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भ्रम आहे, बर का मायांनो, आपल्याला भ्रम आहे आपण आहे म्हणून घरे काय काय चालल्या म्हणतेस ना, मी शे म्हणून बरं शे, मी चालणी जासू तर कसं होई, घरामध्ये चांगलं होई चालणी जाय, कोणाचं कोणा वाचून कधीच राहून जात नाही। जसं बैलगाडी खालचा कुत्रा असतो त्या कुत्र्याला वाटतो की सगळी बैलगाडी मी ओढतोय, पण ॲक्च्युअलमध्ये तो त्या बैलांच्या पायामध्ये येतो आणि बैलांना चालायला अडचण करतोय। आणि त्या कुत्र्याने ठरवलं हा मला नाही जायचं पुढं, तो जागेवर थांबला तर बैलगाडी थांबणार आहे का, ती तिची तिची पुढं निघून जाते। तशा पद्धतीने या संसार चक्रामध्ये कोणी कितीही म्हणू द्या मी आहे म्हणून आमचं घर आहे, काही घेणं देणं नाही, तुझ्यासारखे 56 गेले तो 57 आहे। इंद्रियाचं वर्धन करणारा तो परमात्मा आहे। आणि म्हणून 7 दिवस 7 रात्र झाले आणि ते सगळे गोप गोपाळ हळूहळू पुढं सरकायला लागले, कारण की त्या गोवर्धनाखाली दाटी व्हायला लागली म्हणून थोडं थोडं गोपिका पुढं सरकायला लागल्या। आठे नाही आठे चालू आहे, सरका पुढे मायनो, तुम्ही लई हुशार आहे बरं, फक्त असा वा। आणि मग 7 दिवस 7 रात्र पूर्ण झाले, सांवर्तक मेघांची शक्ती संपली, ते सांवर्तक मेघ इंद्राजवळ गेले, इंद्राला कळालं की मी ज्याची परीक्षा घेतोय तो साक्षात परब्रह्म आहे। आणि मग इंद्र तिथे येतो, तेवढ्यामध्ये भगवंताला वाटलं मी एवढं गोवर्धन एवढं मोठं कार्य केलं अख्ख्या ब्रजभूमीला, मी वाचवलंय अख्ख्या ब्रजभूमीचं, मी रक्षण केलंय तर माझा जय जयकार होईल। पण कोणीही कृष्णाचा जय जयकार केला, कृष्णाला वाटलं अरे झालं काय, मग कृष्णाच्या लक्षात आलं की सगळं आपला पॅनल फोडणारा फक्त पेंड्या आहे, दुसरं कोणी करू शकत नाही। पेंड्याला जवळ घेतलं, इकडे काय रे काय झालं, म्हणजे कुठं काय झालं, बघा मैत्रीमध्ये असं असतं, माणूस संताप सुद्धा संतापात व्यक्त करतो, म्हणतो मी मी कुठे संताप माझी, असं संतापात सांगतो माणूस, काय झालं कुठं काय झालं, अरे मग काय झालं, असं तिरप तिरप का चालले, म्हणे कुठं तिरप चाललो सीधा चाललो ना, नाही नाही मग माझ्याशी का बोलत नाही, म्हणे आम्ही कुठं बोलत नाही, बोलतोय ना, झालं काय पेंद्या सांग, बघ कृष्णा खरं म्हणजे आम्ही तुला आमचा मित्र समजत होतो, पण आमचं आता लक्षात आलं तू आमचा मित्र मित्र काही नाही, मित्र नाही मग काय, अरे तू देव आहे देव, मला आता समजलं एवढा मोठा गोवर्धन उचलणं माणसाला शक्य नाही आहे, तो देवच करू शकतो, आणि तू देव आहे तू आमचा मित्र नाही, आणि आम्ही देवाच्या नादी लागत नाही ना, उठा बरं का बरं बसणार साठी नाही। भगवान परमात्माने विचार केला अरे रे 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 देव जर झालो तर फजिती होईल, कारण की देवाला माहिती आहे देवाचे काय हाल असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये देवाला असेल ना, देवाला एवढा एवढा देव एवढा, ते देवाऱ्यामध्ये देवांचीच गर्दी, 5 लोकांची कॅपॅसिटीमध्ये 15 देव आपण ऍडजस्ट करतो ते बोलत नाही म्हणून, त्याच्यामध्ये सगळ्या देवांचा आकार वेगवेगळा असतो। अन्नपूर्णा कंपल्सरी प्रत्येकाच्या घरामध्ये, लक्ष्मी माता कंपल्सरी प्रत्येकाच्या घरामध्ये, विठ्ठल रखुमाई कंपल्सरी प्रत्येकाच्या घरामध्ये, खंडोबा कंपल्सरी प्रत्येकाच्या घरामध्ये, अजून लग्नाचे ते पातळ पातळ देव पात्या पात्या हां ते सुद्धा कंपल्सरी प्रत्येकाच्या घरामध्ये, ते शिवाची पिंड वेगळी, अजून बऱ्याच गोष्टी, कुठेही गेले तिथून फोटो घेऊन येतात, इथली गर्दी इथली दाटी त्यांना श्वास घ्यायला जागा राहत नाही देवांनी।
आणि त्या समजा अन्नपूर्णा रुक्मिणी मातेच्या शेजारी असेल आणि अन्नपूर्णा सरळ उभी राहते आणि रुक्मिणी माता अशी उभी राहते, त्यावेळेला ती अन्नपूर्णा रुक्मिणी मध्ये माय तिकडे सरकाना एवढी काय जागा लागत, एवढी दाटी आपण त्या देव्हाऱ्यामध्ये करून ठेवतो आणि काही काही इतके भाग्यवान आहेत, काही काही इतके पुण्यवान आहेत, पूजा ही एकादशी तर पुढची एकादशी करतात, 14 दिन देवले हात लावतात। मनी नाही भा मन देव मला पा, मनी नाही भा मन देव मला पा, देव शान भेटायचा नाही रे, देव बाजार भाजीपाला नाही, देव बाजार भाजीपाला नाही रे, देव बाजार भाजीपाला नाही रे। देवाची गर्दी आपण वाढवतो, काही काही एकादशी तर एकादशी देव धुतात, मधी जर देव धुतलं तर पाप लागतं बरं धुवायचं, मजार मा देव धुवाना रोज धुतलं पाहिजे, जसं आपण साबण लावून लावून एक एक तास काही काही तर दीड दीड तास बाथरूममध्ये बसतात काय करतात काय माहित, पण इतकं वेळ बसून जातात आणि देवाला एकादशी तर एकादशी बरं, चला देव धुतलेही रोज रोजचे रोज देव धुवावरून घर माझा आज तो ना नंबर आज मना नंबर बरं, काही काही रागा रागात घरात भांडण झालं मला सांगितलं देव धुवाय चहा भेटाव नाही, मग तो कसं तरी ते देव धुवायचं भांडं असते त्याला काय म्हणतात काय म्हणतात गंगाळ वार गंगाळ गंगालय म्हणतात त्याला, पण आपण सोप्या भाषेत त्याला गंगाळ म्हणतात, गंगाळ नाही ते गंगालय किंवा गंगाळ घेतलं जातं, त्याच्यामध्ये पाणी असतं आणि जसं त्या म्हशीला ढेप भिजवतात ना तसं सगळे देव उचलायचे आणि त्याच्यात फेकायचे, खरं खोटं कोणा नाकमा पाणी कोणा तोंडमा पाणी कोणा कथा पाणी उचलायचे बरं, ते तसंच उचलायचे काही असेल तर बरं आहे, नाही तर ते नागपुसाना रुमाल त्यांनावरी देव बी पुशी देवाना देव काही बोलणार नाही, काही नसेल तर साडीचा पदर घ्यायचा ज्याच्याने दिवसभर घाम पुसलेला असतो, देव पुसून ठेवला की ते गंध घ्यायचा, देवाचा चेहरा एवढा एवढा काहीच नव्हतं, नाक तोंड बी दाखत नाही, आपला बोटे एवढा नाही एवढा नाही एवढा ते घ्यायचं आणि सगळं तोंडाला फासायचं, नाकामध्ये तोंडामध्ये सगळं गंधच गंध, तो देवले दाखत नाही मी कहा। आणि ते झालं, दोन अगरबत्त्या लावल्या, दोन चार खरी साखरेचे दाणे फेकले की दिवसभर 24 तास देवाचा आपला काही संबंध, मग तिथं माख्या आहेत का तिथं मुंग्या आहेत का मांजेर घुशीराणी का उंदरे उड्या मारा काही घेणं देणं, भगवंताला माहिती आहे, भगवान म्हणे देव होण्यात मजा नाही खूप हाल होतो, मित्र होण्यात मजा आहे, भगवान परमात्मा सारखा हुशार कोण असेल हो, भगवान म्हटले पेंद्या तुला कशावरून वाटतं मी देव आहे, म्हणून एवढा मोठा गोवर्धन उचलला, अरे मी गोवर्धन नाही उचलला मी पाहिलं, अरे तू पाहिलं देखी होई हर चीज सच्ची नाही होती आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत बाळा, म्हणे मग मला सांग एक्सप्लेन करून दाखव, त्यावेळेला भगवान म्हणतात कुछ माखन को बल बढ़ियो कुछ गोपीन करी सहाय,
श्री राधा जो की कृपा से गिरिवर लियो उठा। भगवान परमात्मा सांगतात, अरे ज्या वेळेला गोवर्धन उचलायचं ना त्या वेळेला मी मला गोवर्धन भगवंतानी एक मंत्र दिला होता, म्हणजे मग तो मंत्र म्हणायचा आणि सगळ्या समोरच्याच्या नजरेत नजर टाकायची। काय होतं, समोरच्याच्या नजरेत नजर टाकली तो मंत्र म्हटला की त्याची अर्धी शक्ती आपल्यामध्ये येते। मी मंत्र म्हणायचो, तुमच्या सगळ्यांकडे पाहायचो, तुमची 50-50 50-50 अर्धी 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 सगळ्यांची शक्ती माझ्यामध्ये आली आणि म्हणून मी गोवर्धन उचलला। तेवढ्यात पेंद्याने अशा गळ्यात हात घातला आणि हा त्यामुळे मी विचार करत होतो तुले रोज कुस्ती मग उपटी उपटी मारू म्हणे मी, तो अचानक एवढा गोवर्धन उचलला कसा? पण कृष्णा हे तुझं चुकीचं आहे म्हणे। आता काय झालं बघ, तू माखण चोरायचा, दूध चोरायचा, दही दूध तुपलोनी सगळं चोरायचा, गोपिकांचे वस्त्रही चोरायचं, तोपर्यंत ठीक आहे, तू शक्तीही चोरायला लागला। मी तेच विचार करा, मला अशक्तपणा का बरी राहणार? कोण म्हणे पेंड्या? आणि मग सगळ्यांनी उचललं, बोल गोवर्धन गिरधारी भगवान की जय, भगवंताचा जय जयकार झाला। त्याच्यानंतर इंद्र आला, इंद्राने भगवंताची क्षमा मागितली आणि साक्षात कामधेनू माता ही सुद्धा स्वर्गातून आली आणि इंद्र आणि कामधेनू माता यांनी भगवान परमात्माचा दुग्ध अभिषेक केला म्हणून त्याला गो म्हणजे गाय, इंद्र म्हणजे इंद आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन भगवंताचं नाव झालं गोविंद। बोल गोविंद भगवान की जय, भगवंताला एक नाव पडलं गोविंद। त्याच्यानंतर नंद बाबा एकादशीचा व्रत करायचे, वरुण लोकामध्ये त्यांना धरून नेलं त्याची कथा येते। त्याच्यानंतर आपल्या बालमित्रांना वैकुंठाचं दर्शन भगवंतांनी घडवलं त्याची कथा येते। याच्यानंतर महारास, जो आपण काल महारास केला, महारास म्हणजे टाईमपास नाही, महारास म्हणजे नुसतं नाचणं नाही, महारास म्हणजे जीवशिवाचं मिलन। भगवान परमात्मानी शरद पौर्णिमेची रात्र पाहिली, जी आपल्या भाषेमध्ये कोजागरी पौर्णिमा माहिती का तुम्हाला? त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत पिक्चर पाहिला जातो आणि दूध पिलं जातं, भजन तर काही करणार नाही तुम्ही, पिक्चरच पाहिला जातो आणि ते दूध धाब्यावर ठेवतात आणि ते पित असतात, त्याच्याने चंद्राचे अमृतकण आपल्याला प्राप्त होत असतात। भगवान पितामरात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरंतो मनश्चक्रे योग माया उपाश्रिता, भगवान परमात्मानी वेणू वाजवला आणि त्या वेणूने आकर्षित होऊन सगळ्या गवळणी त्या भगवान परमात्माच्या त्या वेणूच्या दिशेने निघाल्या। तसं जर पाहिलं भगवान परमात्मा नित्य वेणू वाजवत, भगवान परमात्माच्या हातात कंपल्सरी बासरी आहे, बासरी अत्यंत मधुर सुंदर वाद्य आहे पण शिकायला अत्यंत कठीण आहे। ज्या वेळेला ती बासरी आतून स्वतःला पोखरून घेते त्यावेळेला तिचा मधुर आवाज निघतो आणि भगवान परमात्मा बासरी वाजवत आहेत। त्यावेळेला ज्या सासुरवासिनी गवळणी आहेत ते भगवंताला तक्रार करतात, कृष्णा तू वेणू वाजवू नको, वेणू नो हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन, मी घर गंदा विसरली, हे कृष्ण कन्हैया हे काना अरे तू बासरी वाजू नको, अरे तुझी ती बासरी ऐकली ना काम धंदा सुचत नाही, घरातले कोणतंच काम होत नाही, तुझी बासरी ऐकली का आम्ही पागल होतो, हे कृष्णा तुझी ती बासरी आम्हाला इतकं वेळ कोडून सोडते, एवढं पागल करून सोडते की आम्हाला घरातले कोणतेही काम करू देत नाही। घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, पागल कर जाती है।
भगवान म्हणायला लागले वेड माझा काय संबंध आहे, मी माझी बासरी वाजवतोय. आता समजा आमची महाराज मंडळी एवढं सुंदर संगीत वाजवत आहे आणि त्या दुसऱ्या गल्लीमध्ये एखादा येडासारखं करायला लागल्या तर लोकांचं म्हणजे महाराज तुम्ही वाजू नका ते येडासारखं करा ना, काय संबंध आहे, काय कनेक्शन आहे, काय संबंध आहे. भगवान म्हणतात काय संबंध आहे माझ्या बासरी वाजवण्याचा आणि तुमच्या वेड्या होण्याचा. त्यावेळी ते म्हणतात कृष्णा तुझी बासरी ऐकली आम्ही व्याकुळ होतो आणि व्याकुळ झालो की आम्हाला काहीच समजत नाही आम्ही काय करतो, म्हणजे काहीच समजत नाही म्हणजे मला एक्सप्लेन करून दाखवा व्यवस्थित काय समजत नाही. कृष्णा समजा आम्ही सकाळी आंघोळ केली म्हणे बरं, आंघोळ केली वस्त्र वगैरे परिधान केले आणि वस्त्र परिधान केल्याबरोबर महिलांचा पहिला कार्यक्रम असतो कोणता, आंघोळ केल्या केल्या आरसाचं तोंड पाहायचं का स्वतःचं, आरशामध्ये स्वतःचं आणि नुसतं तोंड पाहायचं का नाही, मग त्याला फपोटा फिपोटा ते एक डबडं असतं काय म्हणतात त्याला ते असं डबडं असतं सगळं रंगोटी रंगरंगोटी करायचं काय म्हणतात माडी काय म्हणतात त्याला माहिती नाही, माहिती कोणाला तरी सांग बताओ क्या बोलते हैं. मग पोरांना विचार लागलं सांगे पोरांना काय म्हणतात त्याला हा मगर, अरे असं डबड नाही रास का बड पोतारानं
श्रृंगार करतात सगळ्या महिला असं डबळं असतं काय म्हणतात त्याला मेकअप किट तुम्ही बी माझा मला लिहिलेतच का रे मेकअप किट मेकअप बॉक्स जे असेल ते तुम्हाला सांगा ए पुरीन अशी कांडी असते आणि ती अशी लावायची असते लिपस्टिक अजून एक काळं काळं असतं असं इथं लावायचं असतं इथं तुम्हाला काकानी का जायला होतं गाडी का रे कुठं लावायचं असतं ते आणि कपाळाला लावायचं असतं त्याला काय म्हणतात शिंडोर नाही शिंडोर गेलं आता टिकली काय म्हणतात टिकली तर टिकली नाही तर हुकली टिकली सिंदूर कुंकू पूर्वी लावायचे काही काही माया दखाई नाही राहणार मला एवढा मोठा टिळा लावायचा पूर्वीचा असा एक शिक्का का लावायचा जेवढा मोठा कुंकू पतिदेवांचं आयुष्यही तेवढं जास्त आते धीरे 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 कमी 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 आणि त्यात आता मॉडर्न जमाना आला आता सगळं कसं पाहिजे काय कोणता शब्द झाला मॅचिंग कोणतं मॅचिंग समजा पिवळा कपडा असेल चांगली काठी ती माळी एवढ्यावर काय बघत असले समजा ड्रेस पिवळा असेल साडी पिवळी असेल तर टिकली कशी पिवळी हातातले बँगल्स बांगड्या कशा पिवळ्या अजून नेल पॉलिश कशी पिवळी बाले कसा पिवळा हा बरोबर आहे वा वा आणि नवरा सुद्धा कसा वा शाबास एवढं तुम्हाला आतापासून अभ्यास आहे तुम्ही फक्त देखील येशात कोणती साडी आहे लगेच स्वतःला तसा कलर मारले सर अरे इतकंही मॅचिंग नाही झालं अजून होईल हळूहळू बर का राधेश मला त्या सांगायला लागल्या अरे ते कुमकुम कपड्यांना लावायचं असतं का जर डोळ्यांना लावायचं असतं पण आमची परिस्थिती काय झाली हो टोपे कुमकुम नैनो ने लाली हा हो टोपे कुमकुम नैनो ने लाली हो टोपे कुमकुम नैनो ने लाली सिर पर काजल लगाते चली सिर पर काजल लगाते चली घेतो ते आणि कुठं लावतो कपाळाला
काजळ घेतो, बोटाला लावतो, कुंकू घेतो, डोळ्यात घालतो, सगळे काम उलटे होतात. उद्या लावून पहा कशी दिसान मस्त. गायका बछडा, अरे गाय धुवायची वेळ झाली, गायचं वासरू बैलको भैसको छोडा, गायचं वासरू म्हशीला सोडतो, चला ठीक आहे काही हरकत नाही, बैलका दूध निचाडू गई आणि दूध काढायचं बसतो कोणाचं, बैल. सासूबाई पाहते आणि मग तेलाची बाटली घेते, आमचे केस मोकळे करते आणि छानपैकी मालिश करून देते. समजलं का तुमच्या भाषेत? जे पट्याला तेल लावा. एक गवडण आली, तिचं तोंड सुजलेलं होतं, नाक थोडं वाकडं झालं होतं. ते सांगायला लागलं, कृष्णा तुझ्यामुळे माझ्यावर फारकतीची वेळ आली. म्हणे, हा काय नवीन नवीन आणलं भो तुम्ही? मी कुवारा माणूस, मी कशाला कोणाची फारकती करू? नाही नाही म्हणे, तुझ्यामुळे. म्हणे, कसं काय? म्हणे, काल संध्याकाळची वेळ आहे, माझे पतिदेव दिवसभर जेवले नव्हते, त्यांना वेळ मिळाला आणि संध्याकाळी आले. मला म्हटले, पटकन जेवायला वाढ, मला भूक लागली. आता मला हे गोष्ट समजत नाही, म्हणजे माझं झालं नाही म्हणून समजत नाही, की माणूस एवढा काय घोड्यावर बसलेला असतो, एवढी काय घाईत असतो, की घरात आल्या आल्या वैगा का वैना नाही का आवरा नाही का वाढ लवकर असं का म्हणतात? मग या गोष्टी प्रेमानेही सांगता येतील ना, वैगे का वाढस का? नाही, ते इगो असतो, मेल इगो. काय करा दिन भरणी? हो बापरे, बघा ज्या माऊलीनी आपल्यासाठी घरदार सोडलं, भाऊ बहीण सोडले, आई वडील सोडले, कुलगोत्राचा त्याग केला, मैत्रिणींचा त्याग केला, गावाचा त्याग केला, अरे बापाचा नावाचाही त्याग केला, सगळं सर्वस्व ती माऊली त्यागते. त्याच्या मोबदल्यामध्ये एवढंच मागते की सासू कशीही असो, सासरा कसाही असो, देवर दीर कसाही असो, ते एक असते अजून लोंगी मिरची, काय म्हणतात तिला, काय म्हणतात तिला, आनंद ननंद, जिला वहिनी वशी होत नाही आनंद, जी मॅसेंजरचं काम करते इकडून तिकडे तिकडून इकडे लावा लावा ना चिटकाडा, म्हणजे इथल्या आनंदात असे नाहीत बरं आमने गावने हो दिन कुठं मला कोणतं चहा प्यावला जाऊ. ती म्हणते मला त्यांच्याशीही घेणं देणं नाही, फक्त माझा मंडप शिवी आहे. काय रे तुम्ही वासी थांबा रे थोडं, फक्त माझा पती जो आहे ना त्याने फक्त प्रेमाने दोन शब्द मला बोलावं तेवढी अपेक्षा असते, दुसरं काही नसतं. ती माऊली दिवसभर राब 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 राबते, कधी कोणाकडून अपेक्षा करत नाही. माता भगिनी एवढं कामं करतात की नोकरी धंदावाल्यांपेक्षा जास्त, पण त्या फक्त त्यांना गृहित धरलं जातं. जर मायांनी चार दिवस सुट्टी घेतली ना सगळ्यांच्या फाफा होतात. माझी आई इथं आहे का? तिला आश्रमावरती असते म्हणून सगळं व्यवस्थित असते, ती जर चार दिवस आठ दिवस सुरतला गेली ना मना बलता हाल होत असते, झाडू मारू का पोता मारू का बाकर करू ते समजत नाही. म्हणजे एवढं महत्व आहे पण आपल्याला महत्व समजत नाही, कारण की जी वस्तू जवळ असते ना तिचं महत्व समजत. तुम्हाला सांगतो जीवनामध्ये दोन दुःख जास्त आहेत, अत्यंत वाईट दुःख आहेत. एक मुलगा तारुण्य दशेत असावा, एकुलता एक असावा, आणि तारुण्य दशेत त्यांनी त्यांनी प्राण त्यागावा. त्याच्यासारखं वाईट दुःख दुसरं कोणी नाही. आणि दुसरं आहे म्हातारपणी वार्धक्यामध्ये पत्नीने साथ सोडून द्यावी. ज्या वेळेला बायको असते ना माणूस एवढं दादागिरी रे चान असं म्हणतो, दिवसातून चार वेळा चहा मागतो, ती बायको म्हणते कितले पेशात दे तुना बापनं पिरा नका दे असं म्हणतो माणूस. राहू द्या बसू द्या, काय झालं? तुम्ही उलट विक्षेप करताय, राहू द्या ना, जाऊ द्या, पोरेसने जाते त्या मस्तानी करत का मामना या धल्ल्या मस्त्या करते का, शांतता घ्या तुम्ही, उलट ते डिस्टर्ब होत आहे मला, त्यांचं त्यांचं चालू द्या, तुम्ही लक्ष नका.
एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे। काय सांगत होता तुम्ही? हा मग नाची राहणो का कथा सांगणार? कथेत काय सांगत होतो? वया मनाला लक्षात नाही राहत आता। हा काय? हा मला याद पडी आता। जास्त याद पडली त्यावेळेला ती माऊली एवढीच अपेक्षा करते फक्त। त्यावेळेला मनुष्य रुबाब करतो पत्नीवर, ज्या वेळेला म्हातारपणी वार्धक्यामध्ये पत्नी मरून जाते ना, सोडून देते ना, त्यावेळेला जो माणूस रुबाबाने चहा मागतो ना तो असा चोरटासारखा घराच्या बाहेर, घरचा मालक असला तरी बसून राहतो। ज्या वेळेला सुनबाई चहा देईल त्यावेळेला भेटेल, चहा जर नाही दिला तर दिवसभर वाट पाहतो, पण मागण्याची सत्ता स्वतःची राहत नाही, एवढा स्वतःच्या घरामध्ये चोरटावून जातो मनुष्य। म्हणून किंमत करायला पाहिजे बरं, माझ्याने झाली नसती म्हणून मी केलं नाही तो भाग वेगळा, पण ज्याला आहे त्यांनी तर करा। बघा तुम्ही माऊली कितीही दमलेली असेल, कितीही थकलेली असेल, तिला कितीही थकवा आला असेल, अरे ती दिवसभर राबराब राहतो, सगळ्या परिवाराच्या सगळ्यात अगोदर उठते आणि सगळे झोपल्यावर झोपते, कोणाला चहा, कोणाला कमी साखरेचा चहा, कोणाला गोडच पाहिजे, कोणाला दूधच पाहिजे, कोणाला दुधात हळदच पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कोणाला तेलकट पाहिजे, कोणाला कमी तेलाचं, किती 17 नखरे सगळ्यांचे, सगळ्यांचे नखरे उचलते ना, सगळं सगळं सगळं। मोबदल्यामध्ये एकच अपेक्षा ठेवते, माझ्या पतीने दोन शब्द गोड बोलावेत। आणि बघा ज्या दिवशी माऊली खूप राबलेली असते, खूप थकलेली असते, भांडे घासता घासता तिचे डोळे लागतात, त्या दिवशी तुम्ही ऑब्झर्वेशन करा त्या माऊलीकडे, आणि ती कितीही थकलेली असेल ना, फक्त एकांतामध्ये ज्या वेळेला ती येते ना, सहज तिच्याकडे पहा आणि पाहून एवढंच म्हणा का ग जास्त काम झालं आज, खूप थकली का तू, खूप त्रास झाला असेल, मराठी जमत नसेल तर हैराणीत बोला जास्त थकी गई का तू, जास्त त्रास होई गया आज, असं म्हणा। बघा ती माऊली हेच म्हणे, नाही हो कशाला दमले मी, तुम्ही मला एवढे प्रेमाने दोन शब्द बोलले ना, माझ्यामध्ये हजार हत्तींचं बळ आलं, रात्रभर मला काम सांगा आता मला काही फरक नाही, एवढीच अपेक्षा त्या माऊलीची असते, फक्त प्रेमाने बोलावं। नाही तर एका माणसाने असंच कथेत ऐकून घेतलं, दुसऱ्या दिवशी पाहुणे मंडळी होते, खूप काम आलं, काम वगैरे झालं संध्याकाळी, ती सगळे निघून गेले आणि मग ती बिचारी भांडे वगैरे घासून घरी सगळं रूममध्ये आली, रूममध्ये आल्यानंतर हात टपलेलाच होता, ती आलेली असं जोर मग हात धरली ना, ती घाबरी गई, काय झालं, ती तोंडा वाचली, हिने का पी बिली नाही आज? तेवढ्यामध्ये तो म्हणायला लागला, थकी गई का तू? हा तो म्हणे, ती म्हणे थकेल तर नाही हो तू, पण तो ना विचारायला पाहिजे थकी गो मी, आता प्रेमाने विचारायला सांगितलं, संतापाने विचारलं, म्हणून प्रेमाने मागावं, काही फरक पडत नाही, दिन मग कोटीला तो भाग वेगळा तू ना, पण तोपर्यंत तरी प्रेमाने जमलं तर बघा प्रयत्न करा, कारण की हुंडा तेच निधेल जास, आपण लिहेल जास, हा तर थोडंसं त्या मानाने विचार करायला पाहिजे, पण असं प्रकार आहे जो जास्त हुंडा तो जास्त रुबाब करस, जाऊ द्या। तर तो म्हटला, अगं वाढ जेवायला मला भूक लागली, ते म्हणे मी माझ्या पतिदेवांना जेवायला वाढलं, तेवढ्यामध्ये माझे पतिदेव म्हटले काय वाढून ठेवलंय, लोणचं बिंचं संपलं का, एवढा माणूस कमावतो दिवसभर राब राब राबतो, तेवढे दोन सुखाची घास भेटत नाही, ती पटकन गेली त्यांनी, आताचं मला माहिती नाही, पूर्वी लोणचं बरणीमध्ये ठेवायचे, आता कशात ठेवतात, बादलीमा परातमा कसा मग ठेवतात, माळी कसा मग ठेवतात, तिजोरी मा कसा मा ठेवतच नाही ठेवतच, मग जाऊ द्या लोणचं, लोणचं कुठं ठेवतात क्या समजू मी इसको, बरणी, हां तुम्ही चटोरी जिमना खातच होते म्हणून तुम्ही माहिती, बरणीमध्ये। आणि पूर्वी बरणी असं हे शिकं असतं, असं शिकायला टांगलेली असायची, त्या माऊलीने पटकन बरणी उतरवली, हां वाटीमध्ये लोणचं घेतलं आणि पतिदेवांना पटकन वाढलं, तेवढ्यामध्ये आवाज आला, ए तुझी मुलगी फार रडते, अगं तिला उकळत असेल गरम होत असेल, जा तिला जरा गल्लीमध्ये फिरून आण बरं वाटेल तिला, असं कोणाचा कोणाचा आवाज आला, सासूबाईचा। आणि तेवढ्यामध्ये कृष्णा तुझी बासरी वाजली, आणि मी गोंधळले, मला कळालंच नाही काय करायचं, मग मग काय झालं, मग झालं असं मला ती बरणी शिकायला टांगायची होती आणि मुलीला गल्लीत घेऊन फिरायचं होतं, पण तुझी बासरी वाजली
प्रकार असा झाला, माझ्या मुलीचं नाव हरणी, मला शिकायला टांगायची होती बरणी, पण मी माझी मुलगी हरणी त्या हरणीला शिकायला टांगलं आणि त्या बरणीला गल्लीत घेऊन फिरले. ओगी 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 रडू नको रडू नको, ओगी 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 रडू नको. कोणाला? लोणच्याच्या बरणीला. हे तुझ्या बासरीच्या नादामध्ये सगळं झालं. आणि हे सगळं आत्याबाईंनी पाहिलं की मुलगी रडते, पण कुठं रडते पाहिजे, शिकायला टांगेल करा. त्या मुलीला खाली उतरवलं आणि माझ्या पतीदेवांना सांगितलं, अरे काय खातोय उठ. एकुलती एक मुलगी वर टांगून ठेवली आणि त्या बरणीला घेऊन ती मूर्खबाई गल्लीमध्ये फिरते, पाहे म्हणे तिला. आणि मग माझे पतीदेवानी आरतीचा ताट घेतला, गल्लीमध्ये आले, मला कुंकू लावलं, हळद लावलं, तांदूळ टाकले, फुलं टाकले आणि माझी आरती केली. बघ म्हणे दाते बिते नाक बिगबट चेपाय. हा सगळा परिणाम तुझ्या बासरीमुळे झाला. आम्ही तुला ताकीद करतो कृष्णा, आजपासून आतापासून तू अजिबात बासरी वाजवू नको. तुझ्या बासरीमुळे सगळा आमचा संसाराचा खेळ होतोय. संसार केला दानादिन मी घरदंदा विसरली, पती सुताचा विसर पडला, तुझ्या मुरलीचा छंद लागला. अरे तुझ्या मुरलीच्या नादामध्ये सगळं विसरतोय आम्ही, कोण आहे का बाबा, हे बंद कर नाही तर आमच्या संसाराचं वाटोळ होईल. असं त्या ज्या सासूरवासीन गौडनी त्या सांगायला लागल्या. तेवढ्यामध्ये ज्या त्या गावातल्या मुली होत्या, कुमारिका मुली, त्या म्हणायला लागल्या, कृष्णा यांचं ऐकू नको, या काय काना मागून आली तिखट झाली, यांचं काय ऐकतो, या बाहेर गावच्या आहेत, आमचं ऐक कृष्णा. एनी टाइम एनी मोर, कधीही कधीही बासरी वाजव, पण वाजवत असताना अजिबात घाई करू नको, हळूवार धीरे 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 जरा धीरे 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 जरा धीरे 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 जरा धीरे 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 से बजाना बंसी बजाने वाले, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, ओ मुरली सुनाने वाले, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुना बंसी बजाने वाले, हो
मोर मुकुट पीताम्बर शोभे 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 मोर काय गवडण काय सांगतात भगवान परमात्मा सगळ्यांचं मनोगत पूर्ण करताय, पण आज भगवान परमात्माची बासरी विशेष गवडणींसाठी। कथेमध्ये वेगवेगळ्या अधिकाराचे लोक असतात, प्रत्येकाचा अधिकार सारखा नसतो। काही कथा ऐकण्यासाठी येतात, काही कथा पाहण्यासाठी येतात, काही विनोदासाठी येतात, काही दृश्यांसाठी येतात, वेगवेगळा अधिकार। तुमचा शुक्रवारचा बाजार असतो, काही लोक सोनं घेतात, काही लोक पोंगा घेतात। आता ज्याचा जसा अधिकार तशी वस्तू सगळी घेतात। त्या न्यायाने आजचा जो वेणू आहे तो विशेष गवडणींना ऐकू येतो, आणि 10:30 वाजल्यामुळे त्या पटकन सगळ्या ज्या दिशेने वेणू वाजतोय त्या दिशेने सगळ्या गवडणी निघून जात आहेत। भगवान परमात्माला ते दिसत आहेत। भगवान परमात्मा म्हणतात, स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवानी वह। भगवान म्हणतात, वेलकम, स्वागत असो तुमचं, कस काय येणं गेलं। गोपिका म्हणतात, मेसेज तुम्ही दिला गुरुपूर, मेसेज तुम्ही सेंड केला, इतने बजे इस जगह पे सबको मिलना है, आणि तुम्ही आम्हाला विचारतायत कस काय येणं केलं। गोपिका काही बोलत नाही, फार फार रासपंचाध्याय मला, याला भागवताचा प्राण म्हणतात, रासपंचाध्याय पंचप्राण आहे, गोपीगीत महाप्राण आहे, पण थोडं काय पहिलीचा वर्ग आहे आणि 10वीचा सिलेबस जर सांगितला तो समजणार नाही, म्हणून मी या रासपंचाध्यायचा ओहापोह न करता फक्त सोपं सोपं सांगतो आता।